स्थानिक राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये 6 डिसेंबर रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे सचिव डॉक्टर रामप्रसाद शेळके तसेच प्राध्यापक प्रिन्सिपल नायडू मॅडम, प्राध्यापक मगर सर आदीजण उपस्थित होते. राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात 6 डिसेंबर रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनच्या ग्रंथालयांमध्ये 18-18 तास अभ्यास केला. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. असंख्य संकटांवर मात करून भारतीय राज्यघटना रूपी गोड फळ त्यांनी आपल्या पदरात टाकलेलं आहे. तसेच बाबासाहेबांचे शिक्षणविषयक विचार, सामाजिक बांधिलकी, समानता, न्याय, बंधुता, त्यांच्या विचारांची कास धरावी या विषयाचे विचार विद्यार्थ्यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनशैलीतून प्रेरणा घेऊन स्वतःची शैक्षणिक प्रगती साधावी आणि आपल्या कुटुंबाचे, शाळेचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे असे मत फुले शाहू आंबेडकर आझाद विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष तसेच राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे सर्वेसर्वा डॉक्टर रामप्रसाद शेळके यांनी व्यक्त केलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकताना ते बोलत होते. याप्रसंगी प्राध्यापक प्रिन्सिपल नायडू मॅडम, त्याचबरोबर प्राध्यापक मगर सर तसेच इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते. यावेळेस सूत्रसंचालन गणेश पारवे यांनी केलं तर प्रास्ताविक मगर सर यांनी केलं. तसेच आभार प्रदर्शन पंढरीनाथ भुतेकर यांनी केलं. यावेळेस सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर दत्ता हंडे, आज 24 तास, देऊळगाव राजा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.